तर दुसरीकडे गडचिरोली जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भामरागडच्या पलकोटा नदीला पूर आला आहे. जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवर असलेल्या इंद्रावती नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. त्याचा परिणाम थेट गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यावर दिसून येतोय. त्यामुळे पलकोटा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे जिल्हा मुख्यालयाशी असलेला संपर्कच भामरागडचा तुटलेला आहे. काल संध्याकाळपासून हा संपर्क तुटला आहे. रात्री 3 वाजता पलकोटा नदीच्या पुराचं पाणी पात्र ओलांडून भामरागड शहरात शिरण्यास सुरुवात झालेली आहे. भामरागड शहराचा बाजारपेठेचा परिसर सध्या जलमय झालेला आहे. तहसील आणि पोलीस प्रशासनाचे कर्मचारी या भागातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम करत आहेत. सध्या देखील या भागात मुसळधार पाऊस पडतोय. अनेक घरं पाण्याखाली गेलेत. आगामी काही काळात दक्षिण गडचिरोलीतील सिरोंच्या एटापल्ली भामरागड मुलचेरा अहेरी या तालुक्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महसूल आणि पोलीस प्रशासनानं नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची हालचाल सुरू केलेली आहे आणि जिल्हा मुख्यालयातून परिस्थितीवर नजर ठेवली जाते. हेवी रेन सांगितलेलं आहे. पुढचे 2-3 दिवस ही परिस्थिती कायम राहील. इंद्रावतीच्या नदीच्या पाण्याचा ट्रेंड रायझिंग आहे, त्यामुळे पर्लकोटाच्या पाण्याला फुगवटा आला आहे. त्यामुळे पाणी भामरागडमध्ये वरती चढत आहे. सगळे दुकानं आता इव्हॅक्युएट झालेले आहे. ते महसूल प्रशासन आहे, तहसीलदार साहेब आहेत. पाणी अजूनपर्यंत वरती अजून येऊ शकतं. तोपर्यंत आपले सर्व जे इव्हॅक्युएशन आहे, दुकानांचं जे खालीकरण आहे सामान, ते पूर्ण होऊन जाईल. गडचिरोलीतील पूरस्थितीबाबत अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी आशिष आंबाडे यांच्याकडून. आशिष, भामरागड तालुक्यात जी स्थिती आहे ही दरवर्षी असते. दरवर्षी पूर येतो आणि मुख्यालयाशी असलेला शहराशी असलेला संपर्क तुटतोय. आता सध्या काय शेतीचं कितपत नुकसान झालेलं आहे, नागरिकांना कितपत फटका बसलाय? नक्की भामरागड हा तालुका जो आहे तो छत्तीसगडमध्ये जे पाऊस पडत असते, जी पर्जन्यवृष्टी होते, त्याचा फार मोठा फटका हा भामरागड तालुक्याला नेहमी बसत असतो. ना आपण पाहिलं मागच्या वर्षी तर या भामरागड जिल्हा तालुका मुख्यालयाला खूप मोठा फटका पुराचा बसला होता. यंदा पहिल्यांदा भामरागड शहरामध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे आणि याच्यासाठी जी पर्लकोटा नदी आहे तिने पात्र सोडल्यामुळे हे झालेलं आहे. पहाटे 3 वाजताच्या दरम्यान बाजारपेठेमध्ये मुख्यत्वे पाणी शिरायला प्रारंभ झाला आणि भामरागडचं महसूल प्रशासन, नगरपंचायत आणि पोलीसही साधारण संध्याकाळपासून यासाठी मदत कार्यामध्ये लागलेले होते. आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे की तिथे मुसळधार पाऊस पडतो आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये गेले काही दिवस मुसळधार पाऊस पडतो आहे. मात्र अतिवृष्टी ही लगतच्या छत्तीसगड आणि तेलंगणा या दोन राज्यांमध्ये होत आहे आणि त्याचा फटका बारमाही वाहणाऱ्या इंद्रावती असो, पर्लकोटा असो, प्राणहिता असो, वैनगंगा आणि गोदावरी या सर्वच नद्यांना बसतो आहे आणि त्याच्या पुराचा फटका सध्या तरी भामरागडला बसला आहे आणि दक्षिण गडचिरोलीतले जे 5-6 तालुके आहेत या तालुक्यांनाही पुराचा फटका बसतो आहे आणि जिल्हा प्रशासन आणि महसूल प्रशासन या ठिकाणी सज्ज आहे. अशी तुम्ही सविस्तर माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद.